काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि गुजरातचे इन्चार्ज राजीव सातवजी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सध्या झारखंडमधला जो कल आहे तो काय सांगतोय. कल पाहिलाय तुम्ही, काय सांगतोय? आपण जर पाहिलं असेल 10 वाजताचा जो कल आहे त्या कलानुसार काँग्रेस आणि JMM या काँग्रेसच्या मित्रपक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याच्या दृष्टीनं हा कल आहे. मागच्या वेळेसपेक्षा जवळजवळ 16-17 जागा या दोन्ही पक्षांच्या वाढताना दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की महाराष्ट्राचे निकाल असतील, हरियाणाचे निकाल असतील आणि त्याच्यानंतर आता सलग तिसरा झारखंडचा निकाल हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात येतो आहे अशा पद्धतीचा कल दिसतो आहे. निश्चितपणाने याच्यापेक्षा मोठा पॉझिटिव्ह निकाल हा काँग्रेस आणि JMMच्या बाजूनं लागेल याच्यात आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि यातनं स्पष्ट आहे की 6 महिन्यापूर्वी ज्या देशानं मोदींना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये बहुमत दिलं त्याच देशामध्ये मागच्या 5-6 महिन्यातल्या मोदी सरकारच्या कामगिरीमुळं सरकारच्या विरोधातला ट्रेंड या निमित्तानं सुरू झालेला आहे. अच्छा, पण दुसरा मुद्दा म्हणजेच की आदिवासी बहुल हे क्षेत्र आहे, तिथे साथ मिळाली नाही का भाजपला? काय कारण होते? कारण पहिल्या सभेपासून अमित शहा यांनी मुद्दा मांडला होता राम मंदिर सारखा, तो चालला नाही का? आपण पहा की भारतीय जनता पार्टी निवडणुका लढत असताना त्या त्या राज्यातल्या विषयाची चर्चासुद्धा त्यांनी केलेली नाही. झारखंडचा विकास, झारखंडला झारखंडमध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या न झालेल्या परीक्षा, तरुणांमधले असलेले नाराजी, आदिवासींमध्ये असलेली नाराजी, या संदर्भातली चर्चासुद्धा भारतीय जनता पार्टीने करायची नाही असं ठरवलं. आणि मला वाटतं त्याचाच परिणाम हा आहे की काँग्रेस आणि JMMला आता बहुमत झारखंडमध्ये मिळेल. राष्ट्रीय मुद्दा घेऊन आज राजघाटवर काँग्रेसचे नेते राहुलजी आणि तुम्ही सुद्धा आंदोलन करणार आहात. काय, किती वाजता सुरू होईल आंदोलन आणि उद्देश काय? आज राजघाटवर ज्या पद्धतीनं देशामध्ये विद्वेषाचं वातावरण सुरू झालेलं आहे, खास करून हा जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सरकारनं आणलेला आहे आणि देशामध्ये जे पूर्णपणे तरुणांमधली नाराजी असेल, पूर्ण आंदोलनाचे हे असतील, या संदर्भात काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून क्लिअर होती. काँग्रेस पूर्णपणे या सगळ्याच्या विरोधात होती आणि त्याच मुद्द्याचं आज राजघाटवर आमच्याकडून आंदोलन आहे. येणाऱ्या काळात अजून हे आंदोलन तीव्र करण्याचा आमच्याकडून प्रयत्न आहे. स्वागत केलं जाते झारखंडचा जो कल आलेला आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व कायद्यावरून आंदोलन जे आहे ते तीव्र करणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. कॅमेरामॅन मुकेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.